नमस्कार मंडळी, फूड क्वीनमध्ये मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत थालीपीठ भाजणी, आणि तीही अगदी पारंपरिक आणि मराठमोळ्या पद्धतीने. मी सांगितलेल्या या पद्धतीने जर तुम्ही ही भाजणी केलात तर ही भाजणी 3 ते 4 महिने अगदी सहज टिकते, आणि त्याचसोबत आपली थालीपीठं अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी होतात. मी तुम्हाला ह्या भाजणीमध्ये जे प्रमाण सांगितलेले आहे ते वाटीच्या साह्याने सांगितलेले आहे, तेव्हा हे प्रमाण अचूकच आहे. मी इथे 4 वाट्या बाजरी वापरलेली आहे. त्याच्यानंतर इथे 3 वाट्या ज्वारी वापरायची आहे आपल्याला. बाजरीच्या 1 वाटी कमी ही ज्वारी घ्यायची आहे. त्याच्याही पेक्षा 1 वाटी कमी म्हणजे 2 वाटी मी इथे तांदूळ वापरलेला आहे. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा जाड तांदूळ तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर समप्रमाण 2 वाटी मी इथे गहू वापरलेला आहे. इथेसुद्धा तुम्ही कोणताही जो गहू खात असाल तो वापरलात तरी चालेल. 2 वाट्या मी इथे चण्याची डाळ वापरलेली आहे. तसेच 2 वाट्या मी मुगाची डाळ वापरलेली आहे. ही तुम्ही हवी तर पिवळीसुद्धा वापरू शकता. मी माझ्याकडे हिरवी सालीसकटची होती ती घेतली. 3 असेल तर तुम्ही मूग वापरलात अख्खे तरीही चालेल. त्याच्यानंतर 1 वाटी इथे उडदाची डाळ घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 वाटी भरून तुम्ही मिक्स कडधान्य घेऊ शकता. तुमच्या घरात जी कडधान्य असतील ती तुम्ही घेऊ शकता. मी इथे चवळी घेतलेली आहे, हिरवे चणे, मटकी आणि थोडेसे कुळीद होते माझ्या घरात, ते मी घेतलेले आहेत. तुमच्याकडे जी कोणती कडधान्य असतील ते त्यातले 3-4 प्रकार तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर 1/2 वाटी इथे जिरं घेतलेलं आहे मी. तसेच 1/2 वाटी धणे वापरलेले आहेत. हे इतके साहित्य आपल्याला भाजणीसाठी लागते. आता मी इथे लोखंडी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1-1 धान्य करून सगळे धान्य भाजून घ्यायचे आहे. सगळ्यात प्रथम मी इथे बाजरी टाकलेली आहे. बाजरी आपण बघू शकता इथे हिरवी आहे. बाजरीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. जास्त पण काळपट करायची नाही आहे. आता इथे मी ज्वारी टाकलेली आहे. ज्वारीसुद्धा भाजताना ज्वारी भाजायला लागली की ती फुटायला चालू होते. त्या स्टेजला आल्यानंतर तुम्ही ज्वारीसुद्धा काढून घ्यायची आहे. हे भाजत असताना गॅस हा मंदच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर धान्य भाजायची नाहीत. त्याच्यानंतर आपण इथे तांदूळ भाजून घेऊया. तांदूळ भाजतानासुद्धा तांदळाचासुद्धा कलर आता पांढराशुभ्र आहे. भाजल्यानंतर तांदळाचासुद्धा कलर असा पांढरटसारखा होऊन जातो. असा झाल्यानंतर तुम्ही तांदूळसुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि सगळी जी आपली धान्य आहेत ती चांगली खुरपूस भाजून घ्या, कारण ती भाजल्यानंतरच त्या थालीपीठाला छान अशी खमंग अशी चव येते. तुम्ही इथे बघू शकता मी गहू टाकलेला आहे. गहू हा सुद्धा व्यवस्थित असा टपोरा फुलायला हवा. तो जेव्हा व्यवस्थित असा फुलेल त्याच्यानंतर गहूसुद्धा काढून घ्यायचा आहे. आता मी इथे चण्याची डाळ वापरत आहे. चण्याची डाळ भाजायला जरा वेळ लागतो, कारण का ती थोडीशी चिवटसुद्धा असते आणि आकाराने सुद्धा मोठी असते. त्यामुळे चण्याच्या डाळीचा सुद्धा सुगंध जेव्हा पसरायला लागेल आणि त्याच्यावर छोटे छोटे असे चट्टे यायला लागले की समजायचे की चण्याची डाळसुद्धा आपली भाजत आलेली आहे. आता मी इथे मुगाची डाळ घातलेली आहे. मुगाची डाळ मात्र पटकन भाजून होते, तेव्हा तिला सतत हलवत राहा, नाहीतर ती खाली लागण्याची शक्यता असते. आता आपण ह्याच्या मागोमागच उडदाची डाळसुद्धा त्याचप्रकारे भाजून घ्यायची आहे. उडदाची डाळसुद्धा तुम्ही सतत हलवत राहा, नाहीतर तीसुद्धा खाली लागण्याची शक्यता असते. थालीपीठाची भाजणी ही मंद गॅसवर खुरपूस अशी भाजायची आहे. जास्तसुद्धा भाजू नये आणि कमीसुद्धा भाजू नये. जास्त भाजलात तर थालीपीठाच्या पिठाला चिकटपणा हा राहत नाही. आता आपण इथे सगळे कडधान्य जे आहेत ती एकत्रच भाजून घ्यायची आहेत, कारण का ती थोडी थोडी आहेत. त्याच्यामुळे ही सुद्धा व्यवस्थित अशी छान भाजून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये धणे आणि जे जिरं हे ह्यासुद्धा दोन्ही पदार्थ एकाच वेळी तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत. हे सुद्धा सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर हे सुद्धा लागू शकते. जिरं तडतडायला लागले की समजायचं की हे भाजून झालेले आहेत, तर तुम्ही हे काढून घेऊ शकता.
तुम्ही इथे बघू शकता, मी एका परातीमध्ये असे सुती कापड ठेवलेले आहे आणि त्याच्यावर ही भाजणी काढलेली आहे। कारण आपली भाजणी ही गरम असते, जर गरम भाजणी तुम्ही भांड्यात काढलात तर तिला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि असे केल्याने आपली भाजणी ही खराब होऊ शकते दळल्यानंतर। म्हणून कधीही भाजणी काढताना तुम्हीसुद्धा असं सुती कापड हंतरून मगच त्याच्यावर भाजणी काढत जा। तर मग मंडळी, आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। तसेच आत्तापर्यंत जर फूड क्वीनला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपींसोबत फूड क्वीनमध्ये।